हैदराबाद दक्षिणेकडचं एक मोठं शहर, हैदराबाद लोकसभा मतदारसंघात गेल्या 38 वर्षांपासून ओवेसींच्या घरात खासदारकी आहे। गेल्या 10 निवडणुका MIMचा खासदार तिथे निवडून येतोय। तर यामध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातही 7 पैकी 6 ठिकाणी MIMचे आमदार आहेत। पण एक विधानसभा मतदारसंघ असा आहे जिथे MIMला कधीच जिंकता आलं नाही। याच ठिकाणी T.राजा सिंग हे 2 वेळचे भाजपचे आमदार म्हणून निवडून आलेत। हैदराबादमध्ये भाजपचे राजा असं त्यांना म्हटलं जातं, कारण हिंदुत्वाचा अजेंडा राबवताना ते इतके आक्रमक होतात की जाहीरपणे वादग्रस्त तसेच धार्मिक तेढ निर्माण होतील अशी विधानं करणं असो, ओवेसींवर टीका करणं असो की भव्य दिव्य कार्यक्रम करणं असो, अशा गोष्टींमुळे त्यांच्यावर 50+ गुन्हे दाखल आहेत। आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्यामुळे त्यांनी केलेल्या कारनाम्याची तसेच वक्तव्यांची देशभरात चर्चा होते। T.राजा सिंग म्हणजे ठाकूर राजा सिंग हे हैदराबादमधील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत। 2014 ते पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा भाजपचे 5 आमदार निवडून आले होते। 2018 तेलंगणा राज्यात भाजपच्या 5 आमदारांपैकी T.राजा हे एकमेव होते जे पुन्हा निवडून आले। सध्या ते भाजपचे तेलंगणा राज्यातले एकमेव आमदार आहेत। T.राजा सिंग यांचा जन्म हा हैदराबादमध्ये झालाय। त्यांचं कुटुंब उदरनिर्वाहासाठी देवी देवतांच्या मूर्ती बनवायचे, तर राजकारणात येण्यापूर्वी T.राजा यांचं कॅसेट विकण्याचं दुकान होतं। त्यानंतर ते बजरंग दलात सक्रिय झाले, गोरक्षण चळवळीत ते स्वतःला झोकून देत काम करतात। T.राजा यांनी 2009 TDPचे नगरसेवक म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली। 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी TDP सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता। ओवेसींना टक्कर देणारे नेते म्हणून हैदराबादमध्ये T.राजांना ओळखलं जातं। आता T.राजांना भाजपने पक्षातून निलंबित केलंय। त्यांनी प्रेक्षित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले। T.राजा यांना अटकही करण्याची मागणी झाली। त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी त्यांना अटकसुद्धा केली। त्यानंतर त्यांची सुटकाही झाली। पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते सुटल्यानंतर त्यांचा सत्कारही केला। तर दुसरीकडे त्यांना पुन्हा अटक करा अशी मागणी आता ओवेसींनी केली आहे। त्यामुळे हैदराबादमधलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे। T.राजांचा कॅसेट विक्रेता ते आमदार हा प्रवास थक्क करणार असला तरी त्यांच्यावर दाखल गुन्हे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमी अडचणीत येतात, हे मात्र नक्की। आता भाजप त्यांचं निलंबन मागे घेतं की कायम ठेवतं ते पाहणं महत्त्वाचं असेल, पण भाजपचा हैदराबादमधला चेहरा म्हणून T.राजांना ओळखलं जातं। त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करणं हे तसं भाजपलाच नुकसानदायक ठरू शकतं। T.राजा यांच्याविषयी तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा। हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।